ओबीसी जागर अभियाना अंतर्गत भाजप उत्तर रायगड ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचं आयोजन रविवारी भाजपच्या पनवेल मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आलं होतं. तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहरचे अध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते या यात्रेचं उद्घाटन करण्यात आलं. या यात्रेला पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सुरुवात झाली. पुढे मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे शिव कॉम्प्लेक्स, त्यानंतर नवीन पनवेल रेल्वे स्थानकाजवळील बिकानेर कॉर्नर येथे रथयात्रा होऊन ओबीसी संदर्भात जागर करण्यात आला. या उद्घाटनावेळी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भुजबळ, ओबीसी मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ओबीसी मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा महिला संयोजक सीताताई पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष सुशीला घरत, पनवेल शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघमारे, उपाध्यक्ष राजेश्री वावेकर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, अजय बहिरा, सरचिटणीस अभिलाषा ठाकूर, हेमांगी वाघमारे, सदस्य भारती घरत, विभूती तांडेल, शैला आंबेकर, जरीना शेख, खैरे मॅडम आदी उपस्थित होते. सगळ्यात आधी या रथाला आपण सगळेच जण या ठिकाणी हिरवा झेंडा नव्हे आपलं पूर्ण मनापासूनच समर्थन देण्यासाठी उभे आहोत. खरं तर महाराष्ट्रामध्ये 2019 सालामध्ये जे कपटानं सरकार राज्यामध्ये सत्तेमध्ये आलं, ते कपटानं सरकार सत्तेमध्ये आल्यापासून या महाराष्ट्रावर वेगवेगळ्या पद्धतीची संकटं येत आहेत आणि काही संकटं ही निसर्गनिर्मित आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये निसर्ग वादळ आलं असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली, वेगवेगळ्या पद्धतीनं वादळं येत आहेत, ही सगळी येत आहेत, ही आपण म्हणूया निसर्गनिर्मित आहे. पण निसर्गाला हा कोप निसर्गाचा आमच्यावरती होतोय त्याच्यामधून दिलासा देण्याचं काम ज्याला मायबाप सरकार म्हणतात त्या राज्य सरकारवरती असतं. ते राज्य सरकार या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीनं आपल्याला दिलासा द्यायला तयार नाही. उलट एखाद्याला बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तो काडीचा आधार देखील मिळू नये अशी स्थिती आताच सरकार निर्माण करून देत आहे. आणि म्हणून पाहतोय आपण एकीकडे मराठा आरक्षण, ते मराठा आरक्षण जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने दिलं वेगवेगळ्या पद्धतीच्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना, पण ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मानसिकतेचे होते, त्यांना देता आलं नाही, ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं दिलं. मराठा नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं कोर्टामध्ये टिकून दाखवलं. पण आज स्थिती अशी आहे की या महाविकास आघाडीच्या सरकारला भाजपनं दिलेलं, भाजपच्या सरकारनं दिलेलं आरक्षण हे पचलं नाही. आणि इतिहासामध्ये भाजपच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं अशी नोंद राहील या भीतीनं हे मराठा समाजाचं आरक्षण यांनी घालवलं. 2019 सालामध्ये जनगणना आणि इम्पेरिकल डाटा याचा घोळ घालत आघाडी सरकारनं ओबीसीचं आरक्षण जे बस्त्यात बांधलं ते पुन्हा काही खुलं करायला तयार नाही. राज्य सरकार एकीकडे सांगताय जनगणनेचा डाटा केंद्र सरकार देत नाही म्हणून आम्हाला करता येत नाही, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी माजी मुख्यमंत्री म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या तमाम नेत्यांनी वारंवार सांगितलं की तुम्हाला इम्पेरिकल डाटा पाहिजे, जनगणनेची आवश्यकता नाही. हे आम्ही सांगत नाही, कोर्ट सांगतंय, कोर्टाचं तर पालन करा, तुम्ही मागासवर्गीय आयोग तर स्थापन करा. पण यांनी 19 महिने तो आयोगच स्थापन केला नाही आणि म्हणून जे ओबीसीचं आरक्षण होत ते गेलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत, याचं 50% आरक्षण यांनी जरी अध्यादेश आणलेला असला तरी 50% आरक्षण याच्यातलं संपलेलं आहे. म्हणजे 50% ओबीसी आपल्या वर्षानुवर्षांच्या अधिकारापासून या ठिकाणी दुरावले गेलेले आहेत. आणि याला सुद्धा जर उद्या पुन्हा चॅलेंज झालं तर पुन्हा त्याही आरक्षणावरती गदा येऊ शकते. आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आरक्षण आपण मगाशी योगेशजीना बोलताना पाहिलं की जर आज ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, राजेश्री वाळेकरची नगरसेविका, नगरसेवक ही सारी मंडळी जर त्या ओबीसी कोट्यातून निवडून आली नाही तर कदाचित उद्याच्या काळामध्ये आमदार
खासदार हे सुद्धा ओबीसी समाजाचे दिसायचेच नाही, कारण त्यांना नगरसेवक बनता आलं नाही, त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य बनता आलं नाही. ते थेट आमदारकीची निवडणूक कशा पद्धतीने लढतील आणि कसे जिंकू शकतील हे या सरकारला कळत नाही का? या सरकारमध्ये आपण हे चांगले भुजबळ आहेत, ॲडव्होकेट मनोज भुजबळजी हे चांगले भुजबळ आहेत, भ्रष्टाचारी नाहीत त्या भुजबळांसारखे. ते भुजबळ त्या सत्तेमध्ये बसलेत, त्या सत्तेमध्ये बसलेत पण ओबीसीचा कैवार घ्यायचा त्यांना वाटत नाही, त्यांना सत्ता महत्वाची वाटते. त्या सत्तेच्या नादापायी यांनी काय केलंय हे आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलंय. आणि म्हणून या महाराष्ट्रामधल्या या जनतेपर्यंत हा संदेश घेऊन जाण्यासाठी हा रथ आज आपल्या पनवेलमध्ये आलाय. मला खात्री आहे की जयंत पगडे जी असतील, अरुण भगत जी असतील, यांच्या माध्यमातून ह्या आपल्या पनवेल शहरातले सगळे लोकप्रतिनिधी, सगळे पदाधिकारी हा रथ आपापल्या वार्डामध्ये नेतील आणि त्या माध्यमातून ओबीसी जो या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या देशाच्या हितासाठी काम करत आलाय त्याला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं जो जागर या ठिकाणी निर्माण केलाय तो समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणानं आपण सगळे मिळून करणार आहोत. भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या तर्फे हा रथ आपण उत्तर रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज आपण याचं म्हणजे पूजन करून आपण त्याला पुढे पाठवतात. भारतीय जनता पक्षाचं एकच ध्येय आहे की जसं एस सी एस टी ओबीसी सर्व समाजाला, म्हणजे समाजाचं प्रत्येक घटकाला न्याय देणं, आणि त्या पद्धतीने ओबीसीचं जर आपण बघितलं असेल तर किती ओबीसीचं म्हणजे राजकीय अन्याय झालेलं आहे. त्यांचं राजकीय आरक्षण केवळ ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिलेले चुकीचं मार्गदर्शन, जिथे कोर्टात सुप्रीम कोर्टात दिलेले वकील असतील त्यांचं चुकीची बाजू मांडल्यामुळे किंवा जे कागदपत्र सुप्रीम कोर्टात मागणी केली ते न दिल्यामुळे हे घडलेलं आहे. आता आपण बघितलं असेल की ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीसजी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी ओबीसी मोर्चाला त्यांनी राजकीय आरक्षण कोर्टामध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टात ज्यावेळी त्याच्याविरुद्ध अपील केल्यानंतर जे काय सुप्रीम कोर्टाने एकच सांगितलं आम्हाला इम्पेरिकल डाटा द्या. इम्पेरिकल डाटा म्हणजे काय? ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचं म्हणजे साधारणतः संख्याबळ किती आहे त्या पद्धतीने तुम्हाला तिथे आरक्षण दिलं जातं. तर आता हे देण्यासाठी ह्या महाराष्ट्र शासनाचं काम, याला केंद्र सरकारचं नाही आहे, परंतु ह्या महाराष्ट्र शासनाला हे सुद्धा जमत नव्हतं किंवा त्यांना हे टिकवायचंच नव्हतं ओबीसी राजकीय आरक्षण, कारण त्यांना जे काय राजकीय समाजाला ओबीसी समाजाला किंवा टोटली राजकारणापासून असेल, समाजकारणापासून असेल, सगळ्यांना बाजूला करायचं, झोपवायचं आणि ही सत्ता केवळ स्वतःच्या हातात घ्यायची. आपण बघितलं जो मुख्यमंत्री अजितजी पवार असतील, आपले ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेसचे जे काय बघाल, त्यातला ओबीसी कसा असा कार्यकर्ता म्हणजे नेता आहे की जो समाजाचं मास लीडिंग करेल. भुजबळ साहेब ते सुद्धा त्यांच्या वडेट्टीवार म्हणतात की ओबीसीचा नेताच नाही, आता ते म्हणत आहे. म्हणजे एक एक शब्द बदलता येईल ज्यांच्या हातात सत्ता असून सुद्धा. एकंदरीत बघितलं तर भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चासाठी कंटिन्यू सतत प्रयत्नशील आहे. सुप्रीम कोर्टामधलं सुद्धा जर का, हेच मी परत म्हणतो, जर का महाराष्ट्र असं जर का बीजेपीचं असतं तर सुप्रीम कोर्टातलं सुद्धा आरक्षण, राजकीय आरक्षण टिकवता आलं असं की टिकवलं असतं, परंतु केवळ भारतीय या त्रिशंकू सरकारच्या नाकर्ते मनापणामुळे ओबीसी आरक्षण गेलेले. भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल शहर मोर्चाच्या वतीने आज जागर अभियान आपण या ठिकाणी पनवेल शहरामध्ये 5 ठिकाणी राबवतोय. आणि ओबीसी समाज जो अनुसूचित जाती जमाती एक असं म्हटलं तरी त्याच्यामध्ये 360 जाती येत आहेत आणि त्या सर्व 360 जातींवर अन्याय ह्या आघाडी सरकारने केलेला आपल्याला दिसतोय. आणि हा अन्याय जर होत असेल तर त्या विरोधात आपण बोललं पाहिजे हे निश्चितच भारतीय जनता पक्ष असेल हे आग्रही आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण तत्पर असू आणि जर असंच ह्यांचं जर सरकारचं चालू राहिलं आणि सुप्रीम कोर्टाला जर योग्य ते म्हणणं दिलं नाही किंवा इम्पेरियल डाटा यांनी जर सबमिट केला नाही तर ह्याच्यापुढे होणारं नुकसान म्हणजे आता शैक्षणिक आरक्षण असेल किंवा नोकरीसाठी मिळणारं आरक्षण असेल हे नक्कीच आपल्याला त्याचंही अन्याय आमच्यावर होताना दिसून येतं आहे. म्हणजे पुढचं जर पाहिलं तर भविष्यात पाहिलं तर ते असं न होण्यासाठी हा आज जागर अभियान या ठिकाणी आम्ही राबवत आहे आणि नक्कीच ह्यासाठी आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार आहोत. आमच्या
ओबीसी समाज असेल तर नुसतं ओबीसी समाज नाही तर 360 जातींसाठी आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे हे संघर्ष करण्यासाठी तत्पर आहोत. आज ओबीसींचा निवडणुकीमधला आरक्षण काढला, उद्या शिक्षणामधून आरक्षण काढला जाईल, नंतर आपला नोकरीतून आरक्षण काढला जाईल. अशा पद्धतीने एक 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 टप्प्याने ओबीसींना संपवण्याचं काम ही महाविकास बकास आघाडी आज या ठिकाणी करत आहे. त्या आघाडी सरकारचा धिक्कार करून मी माझ्या साऱ्या ओबीसी मित्रांना माझ्या समाजाला मी सांगत इच्छितो की आज आपल्याला लढण्याची वेळ आलेली आहे. कारण आज आपण संघर्ष केला नाही, हा ओबीसीचा आरक्षण मिळून दिला नाही, तर येते आपल्या पुढील पिढीला या ठिकाणी शिक्षणातून नोकरीतून सगळ्या ठिकाणी वंचित राहावं लागेल. आपण पाहत आहोत छगन भुजबळ ओबीसींचे नेते म्हणून ज्या ठिकाणी आज कोंबडत असायचे, पण आज सत्तेत आल्यामुळे त्यांना पुढची खिल बसली ही मला माहीत नाही. विजय वडेट्टीवार ज्यावेळी ओबीसीचे नेते म्हणून मिरवत असायचे, आता त्यांना कोणत्या पद्धतीचा लखवा बसला हे मला माहीत नाही. आज जे ओबीसींचे नेते गेले कुठं, आज ते कोणाचे सलवे चाटतात, कोणाच्या ठिकाणी धावतात, त्या ओबीसी नेत्यांनी समजून घ्यावं. आणि आपण साऱ्या ओबीसी वर्गाला माझी विनंती आहे की आपण सारे एक होऊन ओबीसींचं आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करू. ज्या ज्या ठिकाणी आपल्या प्रदेशाचे ज्या ज्या ठिकाणी सूचना होईल त्या रस्त्याच्या माध्यमातून आपणही देखील आपल्या समाजाची जनजागृती करावी.